महापुरानंतर संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. कल्याण शहर शिवसेनेच्या वतीने देखील विविध जीवनावश्यक मदत सामग्री घेऊन 6 ट्रक सांगली आणि कोल्हापूरला रवाना झाले. शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत रवाना करण्यात आली. सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जाऊन जीवनावश्यक वस्तू पाठविण्याच्या अनुषंगाने कल्याण शहर शिवसेनेच्या वतीने तांदूळ, 50 टन डाळ, 500 लिटर तेल, पाण्याच्या बाटल्यांचा मोठा टेम्पो, दुधाची भुकटी, चहा पावडर, साबण, साडी, ब्लँकेट, गव्हाचे पीठ यांसह इतर वस्तू 6 ट्रकमध्ये रवाना करण्यात आले आहेत. यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, जिल्हा महिला संघटक विजया पोटे, नगरसेवक रमेश जाधव, निलेश शिंदे, परिवहन सदस्य सुनील खरुक, माजी नगरसेवक शरद पाटील, गणेश जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूचा परिसर आहे ते पुराची भयानक स्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ वाहत चालला आहे आणि शिवसेना या गोष्टीमध्ये मागे राहू शकत नाही. माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे जवळजवळ 6 दिवस झाले कोल्हापूरला तळ ठोकून आहेत. ते आम्ही कल्याणकरांना मदतीची साथ घातली आणि कल्याणकरांनी भरपूर प्रमाणात सामान जमा केलेलं आहे. त्याच्यामध्ये तांदूळ आहेत, ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, टॉवेल आहेत, अनेक प्रकारच्या वस्तू आहेत, पाण्याचे बॉक्स आहेत. त्या सर्व घेऊन आम्ही आता कोल्हापूरला जातो आहे आणि कोल्हापूरमधून इचलकरंजी ह्या भागामध्ये आम्हाला ते सामान वाटण्याचा आदेश माननीय पालकमंत्री यांनी दिलेला आहे. आणि आता आम्ही या जवळजवळ 6 गाड्या आहेत, या 6 गाड्या भरून जे जिन्नस आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्या घेऊन आम्ही आता मी नगरसेवक सचिन भासरे, नगरसेवक निलेश शिंदे, अल्ताभाई शेख, आपले सहसंपर्क प्रमुख शरद पाटील आणि एक शिवसैनिकांची टीम आम्ही आता जस्ट लगेच कोल्हापूरकडे रवाना होतोय. प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज कल्याण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.